नमस्कार मित्रांनो, मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो माझ्या ई नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलवरती. जॉब रिलेटेड काही पण अपडेट असली की आपण या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करत असतो. जर या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल, फॉर रेग्युलर अपडेट तुम्हाला काय करायचं, चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच आपला टेलिग्राम चॅनल आहे मित्रांनो, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जा तुम्ही, तिथे तुम्हाला टेलिग्रामची लिंक मिळेल आणि माझ्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा. जे काही छोट्या मोठ्या अपडेट असतात आपण त्या टेलिग्राम ग्रुपवरती टाकत असतो. तर चला, आजचा जो विषय आहे मित्रांनो, आता बघा, बऱ्याचशा दिवसांपासून आपल्याला माहिती आहे की जिल्हा परिषदेचे जी आरोग्यसेवक ही पोस्ट होती, याच्यामध्ये आता निकाल आले, पेसा विरुद्ध नॉन पेसा असे काही विषय चालू होते. तर सर्व आता निकाल आलेले आहेत, पण आता जी नवीन जी लढाई सुरू झाली आहे ते म्हणजे लढाई म्हणा किंवा एक गोंधळ म्हणा, तर तो गोंधळ असाच आहे की सर्टिफिकेट जे हंगामी फवारणी कर्मचारी यांचे कर्मचारी काही विद्यार्थी ज्यांच्याकडे सर्टिफिकेट्स आहेत त्यांच्याविरुद्ध आता मेरिट की सर्टिफिकेटवाल्यांना आधी घेणार की मेरिटवाल्यांना आधी घेणार याविरुद्ध किंवा याच्याबद्दल बराचसा गोंधळ सुरू आहे. आणि बरेचसे जिल्हा परिषदेने काय केलेलं आहे, आता बघा, जी मेरिटनुसार किंवा आपली जी डॉक्युमेंटची लिस्ट लागते DBची लिस्ट, ती जाहिरातीनुसार मेरिटनुसार लागायला पाहिजे. ओके, पण आता इथे होत काय आहे, काही जिल्हा परिषदेने काय केलं आहे की जे कमी मार्क्स पण आहेत, आता तुम्हाला लिस्टमध्ये तुम्ही जर अपडेटेड असाल तर तुम्ही लिस्ट बघितली असेल, काही विद्यार्थ्यांना लिस्टमध्ये 90 किंवा 90 प्लस कमी पण मार्क्स आहेत, 90 म्हणजे 90 जास्त पण मेरिटपेक्षा कमी, जसं काहींना 110, तर अशा विद्यार्थ्यांचा पण उल्लेख आपल्याला माहीत आहे की त्या लिस्टमध्ये आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या. तर याच्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये म्हणजे एक तणावाचं वातावरण आहे आणि एक कन्फ्युजन निर्माण झालेलं आहे, तर तेच दूर करण्याचा इथं प्रयत्न करूया आपण. तर सर्टिफिकेटवाल्यांना आधी घेणार आहेत की मेरिटवाल्यांना आधी घेणार आहे आणि याच्यापुढे प्रोसेस काय असणार आहे बघा. तर हे एक परिपत्रक पण आहे, याच्यामध्ये जर तुम्ही जर व्हिडिओ पॉज करून जर काळजीपूर्वक वाचलं तर तुम्हाला याच्यामध्ये संपूर्ण बाबी क्लिअर होतील. सोबतच तसं हे परिपत्रक जुनं आहे मित्रांनो, आता इथे तुम्हाला डेट दिसत नाही, पण हे जे परिपत्रक आहे हे 2020 ते 2022 दरम्यानचं आय थिंक आहे. तर पण याच्यातले जे मुद्दे आहेत इथे बघा, दिनांक दिलेली आहे, तर हे 2021 स्मरणपत्र इथे दिलेलं आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला सर्व मुद्दे कळून जातील. हा तुम्ही हे जे परिपत्रक आहे आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती पण टाकलेलं आहे, तिथे पण वाचू शकता तुम्ही. आणि इथे पण मी तुम्हाला शॉर्टमध्ये समजून सांगणार आहे की जे विद्यार्थ्यांना डाऊट आहे की सर्टिफिकेटवाल्यांना आधी घेणार की मेरिटवाल्यांना आधी घेणार, तर भरती ही मित्रांनो आपला बोलण्याचा उद्देश एकच आहे की भरती जी आहे ती मेरिटनुसार व्हायला पाहिजे. कारण बघा, मेरिटवाल्यांना इथे प्राधान्य द्यायलाच पाहिजे, कारण 50% इथे दोन पोस्ट होते आरोग्यसेवक, 50-40% ज्याच्यामध्ये सर्वच अप्लिकेबल होते आणि 50%मध्ये पण सर्वच अप्लिकेबल होते. पण 50%मध्ये एक मुद्दा असा होता की ज्यांच्याकडे हंगामी फवारणी कर्मचारी यांचं सर्टिफिकेट असेल त्यांना प्राधान्य देण्यात येईल. तर आता प्राधान्य या शब्दाचे जे निकष आहेत किंवा अर्थ आहेत ते वेगवेगळे निघतात, त्याच्यामुळे प्राधान्य हा शब्द कधी लागू होईल, जेव्हा सेम मार्क्स असतील तर त्या कंडिशनमध्ये सर्टिफिकेटवाल्यांना प्राधान्य देण्यात यावं असं सर्वांचं म्हणणं आहे. आणि टेक्निकली पण हे जी मागणी आहे किंवा हे जे म्हणणं आहे विद्यार्थ्यांचं आहे ते अगदी बरोबर आहे. तर भरती ही मेरिटनुसार व्हायला पाहिजे, भले जे एखाद्या विद्यार्थ्याकडे कमी म्हणजे सर्टिफिकेट असेल आणि त्या विद्यार्थ्यांकडे जर त्या विद्यार्थ्याचे कमी मार्क्स असतील तर भरती ही मेरिटनुसार व्हायला पाहिजे आणि मेरिटनुसारच होणार आहे. पण अशा वेळेस जर आता काही जिल्हा परिषदेत तुम्ही जर बघितले असेल, फॉर एक्झाम्पल बुलढाणा झाला आणि मग त्याच्यानंतर बीड आणि काही एक दोन आणखी जिल्हा परिषद आहे ज्यांनी काय केलेलं आहे, ॲडिशनल पण लिस्ट टाकलेली आहे आणि इथेच त्या ॲडिशनल लिस्टमुळे किंवा जी DBची लिस्ट आहे त्या DBच्या लिस्टमध्ये पण त्यांनी कमी मार्क्स किंवा हंगामी फवारणी कर्मचारी यांना पण आता DBला बोलवलं होतं. तुम्हाला बीडची न्यूज माहीत असेल, बीडमध्ये त्यांनी तसं केलेलं होतं. तर त्याच्यामुळे बरेचसे विद्यार्थी आता तणावाखाली गेले आहेत की बाकी जिल्ह्यांचं काय होणार. तर बघा, बाकी जिल्ह्यांमध्ये जर सर्टिफिकेटवाले जर मिळाले तर त्यांच्यासाठी पण हा रूल म्हणजे स्वतःच्या मनानेच जर हे जर जिल्हा परिषदेनुसार यांनी जर मेरिटला वगळून डायरेक्ट सर्टिफिकेटवाल्यांना घ्यायला सुरुवात केली तर बघा मित्रांनो, 4 ते 5 जरी विद्यार्थी सर्टिफिकेटवाले कमी मार्क्स असून जर ॲड झाले तर त्यांचा जो इम्पॅक्ट ऑब्व्हियसली तुमचं सिलेक्शन याच्यामुळे मग 4 ते 5 जागेमुळे पण जाऊ शकते. इथे एक एक पोस्ट महत्त्वाची आहे, त्याच्यामुळे मी ह्या संपूर्ण गोष्टी इथे तुम्हाला बोलतो आहे. तर त्याच्यासाठी आता तुम्हाला काय करावं लागेल, आता हे जर परिपत्रक तुम्ही काळजीपूर्वक वाचलं तर याच्यात बघा, हे अनुकंपा रिलेटेड आहे, अनुकंपाचा विषय सोडून देऊ आपण, पॉईंट 2 वाचूया. तर बघा, या संदर्भात आपणास कळवण्यात येत आहे की सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत आरोग्यसेवक पुरुष गट क सेवा प्रवेश नियम 2021 च्या अधिसूचनेअन्वये सुधारित करण्यात आले आहे की सदर
सुरक्षित सेवा नियमामध्ये 90 दिवसांचा हंगामी फवारणी कामाचा अनुभव असणे ही अट समाविष्ट करण्यात आलेली नाही, तर ही 50% आहे. आणि त्याच्यानंतर तिसरा पॉईंट बघा, या विभागाने आता इथे नंबर दिलेला आहे, त्याच्यानंतर महाराष्ट्र जिल्हा परिषदेला सेवा प्रवेश नियम इथे पाठवलेले आहेत. पॉईंट त्याच्यामध्ये बघा, त्याच्यामध्ये प्रसिद्ध केले आहे, त्यानुसार महाराष्ट्रातील ज्या काही जिल्हा परिषदे आहेत त्यांना काय करायचं आहे, काही अर्हता नेमून दिलेले आहे. त्याच्यानुसार बघा, अटी खालील प्रकारे आहेत. तर बघा, जे इथे एक महत्त्वाचा मुद्दा हा आहे की जे विद्यार्थी ज्या कॅन्डिडेटकडे सर्टिफिकेट असेल 50% रिलेटेड बोलतो, हंगामी फवारणी कर्मचारी असतील, तर त्यांचं वय जे आहे ते 30 वर्ष बघा, आधीपासूनच जिल्हा परिषदेच्या सेवेत नसून त्यांचं वय 30 पेक्षा जास्त नसेल, हा एक पॉईंट झाला. आणि त्याच्यानंतर आता बघा, दुसरा एक पॉईंट आहे याच्यामध्ये, परंतु राष्ट्रीय जे काही कार्यक्रम आहे हंगामी फवारणी कर्मचारी यांचं काय 90 दिवसाचा अनुभव असेल त्यांच्याकडे, तर त्यांना इथे प्राधान्य देते, इथे प्राधान्याचा शब्दाचा इथे उल्लेख केला आहे. त्याच्यानंतर आणखी एक बघा, नेक्स्ट जो पॉईंट आहे, ग्रामविकास विभागाचे 4/7/2003 सुधारित नियमानुसार सदर नियमानुसार राष्ट्रीय मलेरिया कार्यक्रमांतर्गत हंगामी क्षेत्र कर्मचारी म्हणून 90 दिवसाचा अनुभव अनिवार्य नसून असा अनुभव धारकांना प्राधान्य देण्यात यावे. बघा, इथे पण प्राधान्य हाच शब्द आहे. आणि त्याच्यानंतर सद्यस्थितीत जो आपला कार्यक्रम आहे, आपला मलेरिया प्रतिरोधक कार्यक्रम हा बंद असल्यामुळे, आता हा खूप महत्त्वाचा मुद्दा, हा काळजीपूर्वक वाचून घ्या तुम्ही, तर बंद असल्यामुळे हंगामी फवारणी कर्मचाऱ्याची भरती बंद असल्यामुळे असे प्रशिक्षण घेतलेले उमेदवार उपलब्ध होणार नाही, परिणामी अशा उमेदवारांना प्राधान्य देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. हा इथे खूप महत्त्वाचा पॉईंट आहे, कारण हा जो उपक्रम हा 2005 बंद आहे. आणि त्याच्यानुसार जर आपण एज जर कॅल्क्युलेट केलं तर जे विद्यार्थ्यांकडे सर्टिफिकेट जरी असतील ते अबव 30+ असतील. तोच मुद्दा मी तुम्हाला मागच्या पॉईंटमध्ये मागच्या पण स्लाईडमध्ये सांगितला. तर इथे बघा, प्रश्नच उद्भवत नाही, हा एक पॉईंट आहे. त्याच्यानंतर एक शेवटचा पॉईंट, राष्ट्रीय मलेरिया प्रतिरोधक कार्यक्रमांतर्गत हंगामी क्षेत्र कर्मचारी म्हणून 90 दिवसाचा अनुभव धारकांना प्राधान्य देण्याची तरतूद आहे, त्यामुळे असे उमेदवार असल्यास प्राधान्य देण्यात येईल. परंतु जर असे उमेदवार उपलब्ध नसतील तरीसुद्धा परिक्रमांक 3 मधील जो सेवा प्रवेश नियम आहे त्यातील 1 व 2 नियमानुसार शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांना पदभरती म्हणजे उमेदवारातून पदभरती करता येईल. आपल्या पत्रातील विनंतीप्रमाणे अनुभवाची अट शिथिल करण्याची आवश्यकता नाही. आता हा जो पॉईंट आहे याच्यामध्ये बघा, जर सर्टिफिकेटवाले अवेलेबल कॅन्डिडेट नसतील तर त्यावेळेस तुम्हाला जे काही तुमचं क्वालिफिकेशन आहे, मिनिमम क्वालिफिकेशन जे 10 बेस होतं त्याच्यानुसार इथे भरती करण्यात यावी, हा हे परिपत्रक आहे. तर ह्या परिपत्रकाचा तुम्ही उल्लेख करू शकता. आणि जे काही तुमचे संबंधित जिल्हा परिषद आहे, आता इथे आपण मेसेज पण टाकलेला आहे, तर त्या जिल्हा परिषदेला तुम्ही स्वतः जाऊन भेटा मित्रांनो. इथं पण मी तुम्हाला माहिती दिली की आरोग्यसेवक 50% मेरिटनुसारच घ्यावे. त्यासाठी जिल्हा परिषदेला तुम्ही काय करा, ईमेल करा किंवा CO साहेबांना जाऊन प्रत्यक्ष भेटा. आणि तुम्ही हे सर्व जे परिपत्रक आहेत हे यांचा उल्लेख तिथे त्यांना दाखवा. त्याच्यानंतर आणखी एक महत्त्वाचा इथे मुद्दा काय होतो बघा, आता काही विद्यार्थी जे मेरिटमध्ये सिलेक्ट झालेले आहेत, इथे एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो मी तुम्हाला. जे कॅन्डिडेट ऑलरेडी सिलेक्टेड आहेत त्यांना आता अशी भीती होत आहे की जर विद्यार्थी कोर्टामध्ये गेले तर भरती लांबू शकते. त्याच्यामुळे आता तुमच्यामध्ये पण फूट पडलेली आहे. जे विद्यार्थी सिलेक्टेड आहेत ते म्हणत आहेत की कोर्टात जाऊ नका, थोडीशी वाट बघा. आणि जे विद्यार्थी वेटिंगमध्ये किंवा ज्यांची सिलेक्शन 1-2 जर फवारणी कर्मचाऱ्यांना 1-2 पोस्ट जरी मिळेल तर त्यांचं सिलेक्शन हुकू शकते, असे पण विद्यार्थी आहेत. तर याच्यामध्ये पण विद्यार्थ्यांमध्ये फूट पडण्याचे चान्सेस आहेत. त्याच्यासाठी मी तुम्हाला हा मेसेज टाकलेला होता. बघा, जे सर्टिफिकेटवाले मुलं सर्टिफिकेटवाल्यांचा विचार करतायत त्यांना बघा, 50%च्या जागा आधीच तुमच्या होत्या, ही तुमची शेवटची भरती आहे. आणि ओरिजिनल सर्टिफिकेटवाले 40-50 विद्यार्थी आहेत, असे ते जे कॅन्डिडेट ऑलरेडी सिलेक्टेड आहेत ते आता असे भूलथापा देऊन राहिले तुम्हाला. तर याच्या असल्या भूलथापांना बळी पडू नका तुम्ही. तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा कोर्ट ऑर्डर पण कोर्टात जरी गेले तुम्ही तर कोर्टाची पण केस तुमच्या बाजूनेच निकाल लागणार आहे. तुमच्याकडे कोर्टाची ऑर्डर ऑलरेडी तुमच्या बाजूने आहे, जर समान मार्क असेल तरच प्राधान्य. हे कोर्टाची ऑर्डर रिलेटेड आहे की कोणत्या पण एक्झामसाठी असो, जो प्राधान्याचा शब्दाचा अर्थ असतो तो हाच असतो. तर त्याच्यासाठी तुम्ही कोणत्या पण एक्झामचा उल्लेख इथे देऊ शकता. त्याच्यानंतर सर्टिफिकेटवाल्यांनी एकतरी असा GR दाखवावा की ज्याच्यामध्ये उल्लेख असेल की त्यांना आधीच सिलेक्ट करण्यात येईल कमी मार्क असतील तरी. तर या सर्टिफिकेटवाल्यांना सगळ्यांना एकच भीती आहे की मेरिटवाले जर कोर्टात गेले, हाच मुद्दा मी तुम्हाला सांगितला, तर
ते कोर्ट हरणार, त्याच्यामुळे आता इथे काही काही टेलिग्राम ग्रुप्समध्ये पण ते जॉईन झालेले आहेत विद्यार्थी, ऑलरेडी सर्टिफिकेटवाले कॅन्डिडेट्स, आणि त्या स्वतःचं नाव पण तिथे जाहीर कर नाही करत, काही पण एक्स वाय झेड स्वतःच्या नावासमोर लावतील, ए पी लावतील, बी पी लावतील, अशा प्रकारे काही अकाउंट्स आहेत, आणि तिथे ते तुम्हाला मेसेज करतील ग्रुप्समध्ये की कोर्टात जाऊ नका, शेवटची फायनल लिस्ट येऊ द्या, वाट बघू एकदा. मित्रांनो आता बघा, ते तुम्हाला डिसाईड करायचं आहे कोर्टात जायला पाहिजे की नाही, हा शेवटचा एक शेवटचा उपाय असू शकतो. पण जिथे कुठे असं विदाउट जर मेरिट जर भरती होत असेल तर त्याला तुम्ही तुमचा विरोध हा व्हायलाच पाहिजे, हेच माझं इथे सांगण्याचा उद्देश होता. आणि आय होप या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बरेचसे पॉईंट इथे कव्हर करण्याचा प्रयत्न केला, तरी पण काही जर पॉईंट सुटले असतील, काही जर आणखी जर काही गोंधळ असेल तर तिथे तुम्ही व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये येऊन कमेंट करू शकता. व्हिडिओ आणखी जर बोलायला गेलं तर खूप लांब होईल, शॉर्टमध्ये सर्व माहिती इथे कव्हर करण्याचा प्रयत्न करतो. तरी जर काही माहिती सुटली असेल कमेंट बॉक्समध्ये येऊन कमेंट करा मित्रांनो. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, जास्तीत जास्त तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, जेणेकरून माहिती सर्वांपर्यंत पोहोचली पाहिजे. थँक्यू व्हेरी मच.